बातमी नागपुरातून राणा दाम्पत्याबाबत राणा दाम्पत्याचे नागपुरात हनुमान चालीसा पठण होणार आहे. मात्र त्याच ठिकाणी आधी राष्ट्रवादीचं हनुमान चालीसा पठण होईल, नंतरच त्या मंदिरात राणा दाम्पत्याचं हनुमान चालीसा पठण होणार आहे. हनुमान चालीसा पठणावरून राष्ट्रवादी आणि राणा हे आमने सामने आलेत. पोलिसांचा बंदोबस्त या मंदिरात तैनात केला गेला आहे. शनिवारी नागपुरात रामनगर हनुमान मंदिरात आधी राष्ट्रवादीने हनुमान चालीसा पठण होणार आहे, त्यानंतर राणा दाम्पत्याचं हनुमान चालीसा पठण होणार आहे. परवानगी देत असताना त्यांना काही अटी घालण्यात आल्यात. राणा दाम्पत्याला परवानगी देत असताना काही अटी शर्ती त्यांना पाळाव्या लागणार आहेत. शनिवारी नागपुरात रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादीचं हनुमान चालीसा पठण झालंय. याच मंदिरात थोड्या वेळानंतर राणा दाम्पत्याचं हनुमान चालीसा पठण असणार आहे. मात्र राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी देत असताना काही अटी या नागपूर पोलिसांकडून घातल्या गेल्या. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया ऐकूयात. मी आज नाही, अनेक वर्षापासून श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आमच्याकडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये एक मोठं हनुमान चालीसा होतं. त्याच्यामध्ये लाखो लोक जमा होतात. त्याचं ॲडव्हर्टाईज मी कधी केलेली नाही आणि म्हणून सांगितलं की हा आस्थेचा विषय आहे आणि या आस्थेच्या विषयाला ज्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जातोय त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया कुठे देण्याचं कारण. राणा दाम्पत्याचे नागपुरात हनुमान चालीसा पठण होणार आहे. मात्र या मंदिरात राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा पठण केलं गेलंय. आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. उदय, सध्या नागपुरात हनुमान चालीसा पठण हा विषय जोर धरतोय. आधी राष्ट्रवादीने त्या मंदिरात हनुमान चालीसा पठण केले, आता त्यानंतर राणा दाम्पत्य तिथे हनुमान चालीसा पठण करणार आहे, याविषयी अधिक माहिती. जगदीश, अगदी खरं आहे. नागपूरमध्ये जे आहे ते सध्या हनुमान चालीसावरून राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतं. कारण नवनीत राणा जे आहेत ते मुंबईत त्यांनी जे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार होते त्यानंतर जे आहे ते 36 दिवसांनी विदर्भात परत येत आहेत. त्यामुळे ते आज नागपूरला आल्यानंतर जे आहे ते नागपूरच्या रामनगर मधील हनुमान मंदिरात जे आहे ते हनुमान चालीसा पठण करणार आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीनं देखील याच मंदिरात हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली होती. कुठेतरी राजकीय नाट्य निर्माण होईल अशी स्थिती असताना जी आहे ती पोलिसांनी मधात सामंजस्याची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सकाळी 12 ते 2 वेळ आणि 2 नंतर जो आहे तो नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला हनुमान चालीसा पठणाचा वेळ दिला होता. त्यानुसार जे आहे ते राष्ट्रवादीकडून जे आहे ते इथे हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला. थोड्याच वेळ इथे रवी राणा आणि नवनीत राणा जे आहे ते या मंदिरात दाखल होतील आणि इथे हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल. मात्र या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर इथे तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे. कुठली अनुचित घटना घडणार नाही या दृष्टीने जे आहे ते पोलीस सतर्क झालेल्या SRPFची एक टीम जी आहे तिथे मागवण्यात आलेली आहे. जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांना हनुमान चालीसा पठण झाल्यानंतर जे आहे ते इथून दुसरीकडे हटविण्यात आलेला. त्यामुळे थोड्याच वेळात जे आहे ते नवनीत राणा विमानतळावरून जी. मात्र उदय, याच ठिकाणी राष्ट्रवादीकडून महागाई विरोधात आंदोलनही करण्यात आलं होतं. नक्कीच, या राष्ट्रवादीची ही भूमिका होती की या मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठणासाठी जे आहे ते आम्ही आधीच परवानगी मागितली होती त्यानंतर राणा दाम्पत्यांनी मागितली अशी त्यांची भूमिका होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जे आहे ते याला महागाईच्या विरोधात केंद्र सरकारला सद्बुद्धी मिळो याकरता जे आहे ते हनुमान चालीसा पठण केल्याचं सांगितलं होतं.
मात्र हे सांगत काही असलं तरी सध्या नागपूरमध्ये जे आहे आता या हनुमान चालीसा पटनावरून एक नवीन राजकीय नाट्य रंगाला सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही देखील. धन्यवाद उदय दिलेल्या माहितीबद्दल. नागपुरात हनुमान चालीसा पठणावरून राजकीय नाट्य पाहायला मिळतंय. नागपुरात राष्ट्रवादीकडून रामनगर हनुमान मंदिरात आधी हनुमान चालीसा पठण केले गेले त्याच मंदिरात आता राणा दाम्पत्याचंही हनुमान चालीसा पठण असणार आहे. त्यामुळे नागपुरात हनुमान चालीसा पठणावरून राजकीय नाट्य पाहायला मिळतंय. हनुमान चालीसा पठणावरून राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्य आमने सामने आलेत. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नागपुरात रामनगर हनुमान मंदिरात आधी राष्ट्रवादीने हनुमान चालीसा पठण केले त्याच मंदिरात आता राणा दाम्पत्याचंही हनुमान चालीसा पठण असणार आहे. राष्ट्रवादीसाठी पोलिसांकडून 12-2 ही वेळ दिली होती तर राणा दाम्पत्यांना 2-4 ही वेळ दिली आहे. तसेच परवानगी देत असताना काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्या अटी शर्तींचं पालन करणं बंधनकारक असेल असं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे.